ఎంత సింపుల్ నేను తుజ సాంపుల్ మా అన్న చందు తినే నకో తిను చందా బరో రాయ్ కాలం ఇతె మగ వంచ జాగే అపన్ దుసరా టాకు హే కరు 100 కివా 1000 టాకు దిస్ ఇస్ అనదర్ శాంపుల్ ఇంజెక్టింగ్ బై చంద్రకాంత్ మిక్చర్ ఆఫ్ హైడ్రోకార్బన్ యూట్యూబ్ లో అపన్ ఇన్ హెక్సేన్ నా 0.1 మైక్రో ఏనా 1 మైక్రో 1 మైక్రో సార్ టేకన్ 1 మైక్రోలీటర్ శాంపుల్ ఓకే హౌ డిడ్ యు మేజర్ ఐ యామ్ గోయింగ్ టు ఇంజెక్ట్ హియర్ ఇస్ అ 1 మైక్రోలీటర్ మార్కింగ్ ఏ బబుల్ కాళ్ళా సార్ అడ్వాన్స్ సాఫ్ట్‌వేర్ ఎస్ తమయ తుమ బుల్లు న హెన్న మీకి ఉడన యాచి గరం కంటో ఓకే వి కెన్ అట్ కార్డ్ కాన్ఫిగరేషన్ పైలర్ రేడియో ఇకిన పగైదా హాట్ కార్డ్ ముంచే కే అతక్ పైలర్ రేడియో ఇకిన పగైదా హ రెడీ సో బిఫోర్ ఇంజెక్టింగ్ టైమింగ్ జాలే దిస్ ఇస్ స్టేటస్ షుడ్ బి రెడీ ఓకే రెడీ నౌ ఐ యామ్ గోయింగ్ టు ఇంజెక్ట్ ది శాంపుల్ అంకి మళ్ళా బగ్గు దేనా మొబైల్ ధరల మధ్య ఓకే నో సోడా కా దిసత్ నాయి ఇమేజింగ్ ఫర్ స్టార్ట్ ఆఫ్టర్ దట్ హాత్ మధ్య అయితే స్టార్ట్ ఇతే ఇతే మెయిన్ యూ గాట్ టు గో టు ది ఇదన ఆటోమేటిక్ స్టార్ట్ అవుతుంది చాలా చాలా ఇతే బగాయిస్ సాఫ్ట్వేర్ ఆటోమేటిక్ ఏ బగాయిస్ కొడే తో మెయిన్ మెయిన్ ఇతే 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 హా రన్ చాలు కేలస్ నా కాయ సాంప్ అసలే టచ్ సెంటర్ సేమ్ రిపీట్ సెంటర్ దిస్ నంబర్ మార్ ఇంటిగ్రేషన్ మాన్యువల్ ఇంటిగ్రేషన్ మీకు వస్తానా మాన్యువల్ బా డేటా మధ్య పైలా పైలా అపన్ ఏ రన్ కేల బరోబర్ బరోబర్ డబుల్ క్లిక్ కరా కుటేయ కరా డబుల్ క్లిక్ ठीक है आता जी रेड कलर जी लाइन है ना हा मजा पीक तेने सिलेक्ट के लिए जो तुम्हारा मैन्युअल इंटिग्रेशन कराएं कैलिब्रेशन या विंडो मे डायरेक्ट तुम्हें डायरेक्ट ड्रैग कराए नको अल तो डिलीट क्लिक कि डिलीट जूम करा तो मैन्युअल इंटिग्रेशन कराएं डायरेक्ट ट्रैक करा डायरेक्ट तुम्ही ट्रैक करा डायरेक्ट तुम्हाला जे काय पाहिजे ते घ्या ऑटो घेणार नाही का तो ऑटो फक्त एकच पीक घेतला ऑटो घेईल ऑटो पण घेईल पण मॅन्युअल कसं करायचं ते आधी सांगतो ठीक आहे एक क्लोज करतो मी डोंट सेव्ह डबल क्लिक ऑटो करायचं असेल तर त्याला स्टेप्स आहेत कॅलिब्रेशन आणि पी एममध्ये जायचं सॉरी प्रोसेसिंगमध्ये जायचं इथे कोबरा बिझाड आहे किंवा इथे पण आहे याला रन करायचा आता बघा तुम्हाला इंटिग्रेशन आता ही विंडो ओपन झाली इथे इंटिग्रेशन एरिया बेसलाईन नॉईज कोबरा स्मूथिंग मिनिमम एरिया हे चार ऑप्शन्स आहेत तर इंटिग्रेशन एरिया म्हणजे तुम्हाला इंटिग्रेशन कुठून ते कुठपर्यंत पाहिजे सपोज मला हे तीनच पीक पाहिजेत इंटिग्रेशन बाकीचे मला नकोच आहेत तर मग काय करणार इथून जस्ट मी ड्रॅग करणार आहे ओके ही झाली माझी पहिली स्टेप आता माझा जो इंटिग्रेशन एरिया असणार तो एवढाच असणार जे पण मी काय सेटिंग करणार ना ते ह्याच्यातच सेटिंग करणार ठीक आहे थोडंसं कमी करतो म्हणजे मला इथे नेक्स्ट करायचं किंवा इकडून करा की बेसलाईन नॉईज आता इकडे जिथे नॉईज कमी असेल तिकडे तुम्ही सिलेक्ट करा किंवा इथून डायरेक्ट नाही केली तरी चालेल सध्या एक सुद्धा पीक नाही आहे बघा झिरो पीक डिटेक्टेड असेल इथे आलेलं आहे ठीक आहे असं का एक पण अजून पीक आलं नाही आहे ना इंटिग्रेट झालाच नाही तो आणि आपली पहिला रन आहे पहिलं फेलच गेलेलं आहे ते तरी पण आपण बघू ट्राय करू म्हणजे या रेंजपेक्षा कमी आला आहे ना तो हां कमी आलेला आहे पीक जास्त मोठा आलेला नाही हां त्याच्यावर आला तरच डिटेक्ट करेल
सीज केलं तर होईल. हे मी ऑटो रेजिस्टर होतो कोब्रा स्मूथिंग. आता हे ऍक्च्युली पीक जर सिलेक्ट झाले असते ना तर आपल्याला कळालं असतं स्मूथिंग एरिया. आता 0.074 आहे ना, 0.002 नाही घेतलं ना, 0 पीक नाही ना सिलेक्ट होत नाही तो. जे पीक आपण सिलेक्ट केले त्यात आपल्याला हे बघा, मी हे बघा स्मूथिंग बीट वाढवली मी, हे बघा स्मूथिंग बीट वाढवल्यानंतर माझे 5 पीक आले जे ब्लू कलरमध्ये आहेत ना, 1, 2, 3, 4 आणि 5. ही जर मी कमी केली 0.1 म्हणजे जास्त अजून जास्त होते. हां 3 पीक आले. आता हा पीक मला काढायचा आहे तर मी ठीक आहे नेक्स्ट करतो. मिनिमम एरिया इकडे क्लिक केलं. आता मिनिमम एरिया सपोज मी 0.1 ठेवला तर माझे 0.1 पेक्षा जे एरिया आहेत ना तर त्याचे खालचे जेवढे पीक आहेत ना ते सगळे निघून जाणार 0.1 एरिया. आता सगळे आलेत ना माझे, मला आता वाढवायचं आहे 0.2 नाही गेला, 0.5 नाही गेला, 0.8 करतो. एक छोटा पीक केला मला, हे 1, 2 आणि हे 3 पीक ठेवायचे. 4 करायचे, 4 करतो एंटर. आपण राहिलं ना 5 करतो. हा आता जाईल की नाही तो नाही जाणार. कोब्रा स्मूथिंग थोडं मॅन्युप्युलेट करावं लागेल त्याला. 1, 4 सगळेच गेले ना, नाही ठीक आहे. एवढे पीक आता कॅलिब्रेशन आणि पी एम मध्ये गेल्यानंतर रिझल्ट मध्ये 5 पीक माझे सिलेक्ट झालेले. 5 पीक टोटल एरिया इकडे. ही तुम्ही हे पण मिलीवोल्ट मध्ये आलंय ना, तर ते जर तुम्हाला मायक्रोवोल्ट मध्ये पाहिजे ते सुद्धा तुम्ही करू शकता. पण आता सध्या मी एवढंच ठेवतो. बघा असं हे रन थोडंसं आउट गेलं आपलं बरोबर. आणि जर मॅन्युअल करायचं तर तुम्ही इथून डायरेक्ट मॅन्युअल करू शकता, डायरेक्ट ट्रॅक करायचं काही करायचं नाही, ऑटोमॅटिक ॲड होणार तिकडे. आणि सगळं त्याचे डिटेल्स वगैरे इथे येणार का लगेच? हां लगेच येईल. एक आय टी पहिला पिकचा आय टी हा इकडे क्लिक केल्यानंतर हा मी सपोज तुम्हाला रिपोर्ट बघायचा आहे तर इथे रिपोर्ट डिझायनर याच्यामध्ये इंटिग्रेशनचा टाईप हे रिपोर्ट दिली. इथे तुम्ही आपल्या कंपनीचं तुमच्या कॉलेजचं नाव इथे टाकू शकता, आय सी टी चेंजेस करायचं तर आपण इथे करू शकता. बघा सगळं डिटेल आहे. कोणा करायचं अजून इंटिग्रेशन सेव्ह करायचं आहे? बघा हे क्लोज करताना मी डोंट सेव्ह केलं ना. आता सपोज मी हे केलं सगळे चेंजेस केले मी, इथून जाऊन तुम्ही सेव्ह करा किंवा इथे इथे बनवा. बघा सेव्ह सेव्ह करा. हे तुम्हाला जर सेव्ह करायचं असेल फाईल मध्ये प्रिंटचं ऑप्शन आहे, त्याच्यात एक्सपीएस मध्ये टाकावं लागेल. सपोज मी डेस्कटॉपवर घेतो, टेस्ट नाव देतो त्याला, तुम्ही कुठेही द्या. मिनिमाइज करतो टेस्ट आणि इथं ओपन होईल तुम्हाला पी डी एफ पण सेव्ह करा. पी डी एफ याच्यात पण सेव्ह केलं तरी चालेल. आता ह्याची पण तुम्ही प्रिंट घेऊ शकता ना, एक्सपीएसची पी डी एफ पाहिजे पी डी एफ टाका असं काही नाही, ह्याची पण प्रिंट तुम्ही इथून घेऊ शकता. दुसऱ्या काही गोष्टी सर, हा जो तुम्ही कॉलम लावला आहे ह्याच्यामध्ये कुठल्या गोष्टी आपण बघू शकतो, कसं फाइंड आउट करायचो? कोणत्या गोष्टी म्हणजे कोणत्या बघायच्या तुम्हाला? म्हणजे कंपाऊंड हे आता सांगणं कठीण आहे माझ्यासाठी. कॉलमचं ते केमिस्ट्री सगळी माहिती पाहिजे. तुमचा एखादा दुसरा सॉल्व्हंट आहे का कोणता, तर ते आपण इंजेक्शन करू. ते चंदूच होतं ना ते नको म्हणतो झालं एवढं अजून काही नाही. फोन मीटिंग करून बघू काही.